नमस्कार नमस्कार नमस्कार। मी श्री कैलास काकडे क्रिएटिव्ह एचएम लुनी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे 2022-23 मध्ये, आणि यामध्ये आज आपण इयत्ता 9वी गुणोत्तर प्रमाण यावरील काही मोजके 100% परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आले आहे। चला तर मग जाऊया गणिताकडे। काय गणित आहे? 12, 16, 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजा येणाऱ्या संख्या परंपरे प्रमाणात येतात। एबीसी या संख्या ज्यावेळेस परंपरित असतात त्यावेळेस आपल्याला सूत्र माहिती आहे, बी वर्ग बरोबर एसी। समजा या प्रत्येक संख्येत आपण एक्स ही संख्या मिळवली तर 12 अधिक एक्स, 16 अधिक एक्स आणि 21 अधिक एक्स अशा 3 संख्या मिळणार। यापैकी ए बरोबर 12 अधिक एक्स असणार आहे, बी बरोबर 16 अधिक एक्स आणि सी बरोबर 21 अधिक एक्स। मग बी चा वर्ग बरोबर ए सी आपण ज्यावेळेस मांडणी करतो ए छेद बी बरोबर बी छेद सी, तेव्हा बी वर्ग बरोबर ए सी हा सूत्र फॉर्म्युला आपण वापरत असतो। म्हणजेच बी ची किंमत आपल्याला 16 अधिक एक्स आहे, त्याचा वर्ग बरोबर ए आणि सी चा गुणाकार, 12 अधिक एक्स आणि 21 अधिक एक्स यांचा गुणाकार। 16 अधिक एक्स कंसाचा वर्ग आहे, त्याचा विस्तार हा ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याप्रमाणे करायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी 256 अधिक 32x अधिक x² हा डाव्या बाजूचा विस्तार आला आणि 12 अधिक एक्स आणि 21 अधिक एक्स यांचा गुणाकार, म्हणजे 12 ने 21 ला गुणायचे, 12 ने x ला गुणायचे, एक्स ने पहिल्या कंसातील दुसऱ्या पदाने दुसऱ्या कंसातील दोन्ही पदाला गुणायचं आहे। 12 ने 21 ला गुणलं 252 आलं, 12 ने x ला गुणलं 12x आले, 21 ने x ला गुणलं 21x आले आणि x ने x ला गुणलं 1x² आले। 12x आणि 21x यांची बेरीज केली तर ती भरते 33x। म्हणजे या ठिकाणी उजव्या बाजूचे आपण या ठिकाणी 33x वजा 32x, आपण चल पद एका बाजूला घेऊयात आणि स्थिर पद एका बाजूला घेतलेले आहेत। 32x हे उजवीकडे आले, डावीकडून उजवीकडे आले आणि x² हा उजवीकडून डावीकडे गेला तर तो वजा झालेला आहे। म्हणजे 256 मधून 252 गेले, 4 राहिले आणि 33x मधून 32x गेले तर x राहिला। म्हणजे मित्रांनो, x बरोबर 4 ही किंमत जर प्रत्येकात मिळवली तर त्या संख्या परंपरेत येतील। संपलेलं आहे उत्तर, पण आपण पडताळा करूया। प्रत्येक संख्येत 4 ही संख्या आपण मिळवून पाहूया। म्हणजे 12 अधिक x च्या ऐवजी 4, 12 आणि 4 16, 16 अधिक x म्हणजे 16 अधिक 4 बरोबर 20 आणि 21 अधिक 4 बरोबर 25। म्हणजेच या ठिकाणी बी चा वर्ग बरोबर ए सी, बी ची किंमत आहे आपली 20, 20 चा वर्ग बरोबर 16 गुणिले 25, 16 चा 25 चा गुणाकार होतो 400, 400 बरोबर 400। अशा पद्धतीने हे गणित हमखास परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। आणखी एक गणित आहे, ते म्हणजे x अधिक y छेद x वजा y, सोल्विरा x² वजा y² छेद x² y² यातील मध्यम पद काढायला सांगितलंय। मध्यम पद विचारलंय, याचा अर्थ मित्रांनो आपल्याला ए आणि सी ची किंमत ऑलरेडी दिलेली आहे, आपल्याला बी ची किंमत काढायची आहे। आणि मग ज्यावेळेस 3 संख्या परंपरित असतात त्यावेळेस आपण त्यांचा सूत्र लिहितो, बी वर्ग बरोबर ए सी। आता ए बरोबर काय आहे? ए बरोबर ए आणि सी यातील मध्यम प्रमाण पद बी आहे। आपल्याला ए आणि सी दिलेले आहे, काय दिलंय ए ची किंमत x अधिक y छेद x वजा y आणि ही सी ची किंमत दिलेली आहे। आता ह्या जर आपण सूत्राप्रमाणे टाकल्या, बी वर्ग बरोबर ए सी या सूत्राप्रमाणे टाकल्या, ए च्या जागेवर x अधिक y छेद x वजा y गुणिले सी ची किंमत x² वजा y² छेद x² y². आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे, हे गुणिले आहेत, x² वजा y² हे 2 वर्गांच्या वजा बाकीचे अवयव, म्हणजे ह्या अंशाचे अवयव आपल्याला 2 पाडावे लागतील। पहिला कंस येईल x अधिक y आणि दुसरा कंस x वजा y, म्हणजे x² वजा y² ह्या अंशाचे 2 कंस कोणते तयार झाले तर ते झाले आहेत x अधिक y आणि x वजा y। आणि मित्रांनो आता अंशाचा x वजा y ला छेदाचा x वजा y कंस गेलेला आहे, या ठिकाणी हे 2 कंस एकमेकाला गेले। आता अंशस्थानी काय राहिलं, x अधिक y गुणिले x अधिक y, म्हणजे 2 कंस एकमेकाला गुणिले आहेत, याचा अर्थ कंसाचा वर्ग आहे तो x अधिक y कंसाचा वर्ग, छेदस्थानी x² y² आहे। मग बी वर्ग बरोबर x अधिक y कंसाचा वर्ग, x अधिक y आणि x अधिक y हे अंशस्थानी राहिले, म्हणजे 2 कंस एकमेकाला गुणिले आहेत, याचाच अर्थ x अधिक y कंसाचा वर्ग भागिले x² y². आता दोन्ही बाजू, इकडे बी वर्ग आहे, इकडे दोन्ही अंशाचा वर्ग आहे, छेदाचा वर्ग आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूयात आणि ते वर्गमूळ आलेलं आहे
एक्स अधिक वाय छेद एक्स वाय हा आपला मध्यम पद आहे, आहे की नाही सोपं? चला तर पाहूया पुढचा व्हिडिओ। नक्कीच तुमच्यासाठी मी अजून या गुणोत्तर प्रमाणावरील भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। नक्की हे गणित पहा, सराव करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।